जी देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। पुणे में ट्रक ड्राइवर का अपहरण कर माल लूटने वाली टोली चढ़ी पुलिस के हत्थे। ट्रक चालक का अपहरण कर 4,61,00,000 रुपए की सिगरेट लूटने वाली टोली को पुणे की ग्रामीण पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। इस मामले में क्राइम ब्रांच ने 13 लोगों पर मामला दर्ज किया है। 13 में से 7 लोगों को पुलिस ने गिरफ्तार कर 11 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है। ट्रान्सपोर्टचा एक ट्रक, त्यांचा ड्रायव्हर जाकीन हुसेन, हा 24 तारखेला सकाळी 11 वाजता रांजणगाव MIDC मधून 4,61,00,000 सिगारेट घेऊन हुबळीला चालला होता। तो मोरगावच्या पुढे आला असता तिथल्या आरोपींनी त्याच्या ट्रकला त्यांचा ट्रक आडवा मारून त्यांचा ट्रक थांबवला। त्याच्या ट्रकमध्ये त्यापैकी 5 आरोपी घुसले। त्यांनी त्याला थोडंसं पुढं अंतर याच्या ट्रकमधून नेलं, नंतर त्याला दुसऱ्या ट्रकमध्ये नेलं। या कंटेनरमध्ये जी सिगारेट होती त्यांनी दुसऱ्या 3 ट्रकमध्ये भरून ते पळून घेऊन चालले होते। त्यावेळेस LCB पुणे ग्रामीण यांना माहिती मिळाली, त्यावरून LCB पुणे ग्रामीणच्या टीमने कारवाई करून त्यापैकी 7 आरोपी आणि त्यामध्ये मान होता अशा 2 ट्रक पकडले। 1,716 सिगारेटचे बॉक्स होते, त्यापैकी 588 बॉक्स रिकॉर्ड झाले, 128 बॉक्स आणि उर्वरित 6 आरोपी अटक होणे बाकी। काल रोजी सर्व आरोपींना अटक करून आज माननीय न्यायालयात भेटत होतं। सर्व आरोपी हे देवास मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि न्यायालयाने त्यांना 11 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे। पुढे तपास सुरू। तो वही नाशिक में युसुफ मेमन की हुई मौत। 1992 से 1993 के मुंबई बॉम्ब हमले का मुख्य आरोपी युसुफ मेमन की नाशिक मध्यवर्ती जेल में कल हार्ट अटैक से मौत हो गई। मुंबई में बैंक कर्मियों को सरकार दे सुविधा मन से नेता नितिन सरदेसाई। कोरोना महामारी के पार्श्वभूमि पर बैंक कर्मियों को भी अत्यावश्यक सेवा सरकारी कर्मचारियों के जैसे ही बिना कवच घूमने की सुविधा और सभी सुविधाएं सरकार की तरफ से दी जाए। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से सरकार से यह मांग की गई है। ऐसा है कि आता कोरोना मुळे जो महामारी पसरली आपल्या देशामध्ये, त्याच्यानंतर त्याला आता 3 महिने होऊन गेले। या 3 महिन्यामध्ये आपल्या देशातले डॉक्टर्स असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील, काही सरकारी कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, डॉक्टर्स, सगळ्याच लोकांनी खूप प्रचंड 3 महिने या गोष्टीवरती काम केलं। दिवस रात्र स्वतःचं घरदार सोडून ही लोक रस्त्यावरती आपल्या समाजासाठी काम करतायत। खरं तर हे आपल्यासाठी सगळे देवदूतच आहेत, यांचं आपण कौतुक तर करणं आपल्याला क्रमप्राप्तच आहे आणि आपण ते करतो सुद्धा आहोत। पण या सगळ्या लोकांबरोबरच एक वर्ग, मोठा वर्ग असा आहे की जो खूप दुर्लक्षित राहिलाय, की जो सुद्धा पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने त्यांचं कर्तव्य पार पाडताना दिसतोय, आणि तो वर्ग म्हणजे बँक कर्मचारी। सुरुवातीपासून, लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बँका बंद झालेल्या नाहीयेत आणि ही सगळी मंडळी प्रचंड काम बँकांमध्ये जाऊन करतायत। आता जेव्हा ते बँकेमध्ये जातात त्यावेळेला त्यांना सुद्धा एक धोका असतो, ते सुद्धा अनेक लोकांच्या संपर्कामध्ये येत असतात, त्यांना सुद्धा नोटा हाताळल्यानंतर कोरोनाचा संसर्ग असण्याची होण्याची शक्यता दाट असते, आणि जर त्यांना संसर्ग झाला स्वाभाविकच तो धोका त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा संभवतो। हे सगळं ते गेले 3 महिने न बोलता अतिशय शांतपणे आपली कर्तव्य चोख पार पाडतायत, पण त्यांचं कोणी कौतुकही करत नाही। कौतुक हे एका बाजूला राहिलं, त्यांना अत्यावश्यक सेवामध्ये ज्या गोष्टी मिळायला हव्यात त्याही त्यांना मिळताना दिसत नाही। म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या घरापासून बँकांपर्यंत यायचं असेल तर ते कसं यायचं, यासाठी कुठल्याही परवानग्या किंवा विशेष व्यवस्था सोय काही करण्यात आली नव्हती। आजही त्यांना खूप अडचणी येत आहेत आपल्या कामावर जाण्यासाठी, त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही। यांना सुद्धा इतर कुठल्याही अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांच्या इतकाच धोका असताना सुद्धा त्यांना मात्र जो विमाचं जे कवच दिलं गेलेलं आहे ते इतरांपेक्षा खूप कमी आहे, त्यामुळे तात्काळ त्यांना अत्यावश्यक सेवेतल्या सर्वच गव्हर्नमेंटमधल्या लोकांना जे काही विमा कवच 50 लाखाचं दिलं गेलेलं आहे ते यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे, कारण हे तितकंच महत्वाचं काम करतायत, याकडे कोणाचं लक्षच नाहीये। म्हणून आज आम्ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांच्याकडे मागणी केलेली आहे की यांना सुद्धा विम्याचं कवच वाढवण्यात यावं, आणि त्यांना सुद्धा ते अत्यावश्यक सेवेतले असल्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांना ज्या काही गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत त्या तात्काळ देण्यात याव्या, ही आज आम्ही त्यांना विनंती केलेली आहे।
अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं, प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।